हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. काय चाललंय काही नाही, आता चालू आहे किरकोळ कारकोळ काम निवांत. बोला ना. आता? काय करा हो आता? सध्या हरभरा गहू काढणी चालू आहे सगळ्या हो शेतकऱ्यांची. बऱ्यापैकी. त्यांना अंदाज द्या सगळ्यांसाठी चांगला. बर, बोला ना. आज आहे 27 फेब्रुवारी हो, 27 दोन तारीख आज. हजार तेवीस हो, 27. 27, 28 आणि 1, 2, 3, 4 मार्च पर्यंत सगळ्या शेतकऱ्याला म्हणा तुम्ही हरभरा गहू काढून घ्या. बर. 5 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पाचपासून हो, आणि चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून सगळ्यांनी 2 हरभरा काढा. कुठल्या कुठल्या भागात पाऊस होईल सर? सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून आहे, तुमच्या नगर जिल्ह्यात पण आहे, नाशिक, पश्चिम आपलं पश्चिम विदर्भात आहे, मराठवाड्यात देखील आहे, नाशिक करता जास्तच आहे का? हो, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, शिर्डी, शिर्डीला, माजलगाव, शिरू, जवळजवळ सर्व दूर आहे. मग सगळीकडेच आहे, फक्त काही भाग सुटेल पण पाऊस पडणार आहे, कन्फर्म आहे. किती येईल बरं सर? 10 तारखेपर्यंत वातावरण खराब आहे. साधारणतः पाऊस झाला तर किती होईल? चांगलाच पडेल, पेंडोलदा पडणार आहे एखादा इंच. हो, बर बर. आणखी काय सांगा? हॅलो, एक सांगतो तुम्हाला. हो, दरवर्षी आता यापुढे काय करा सगळ्या शेतकऱ्यांनी एक म्हणजे लक्षात तरी येईल. आता यापुढे काय करायचं म्हणून शेतकऱ्यांना, तुम्ही गहू दरवर्षी करतात. हो, होळी सण सगळ्याला माहित असत. हो, होळीच्या सणाला होळीपासून 2 दिवसानं हो दरवर्षी आबाल तरी येते, नसतं पाऊस तरी पडतं, कन्फर्म ठरलेलंच आहे असं मला कळतंय तसं लहानपणीपासून. हो बरोबर आहे, तो शिडकाव होतोच धुळीचा. हा, ते काय करायचं म्हणजे असं सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, यापुढे कोणाला विचारायचं नाही. बर बर बर. हो चालेल सर, मग सांगतो मी, एसएमएस देतो सर्वांना. हो, सगळे नाही टाका, कारण की ना पाऊस तुमच्या भागात झाला जास्त आहे उत्तर महाराष्ट्रात. असं आहे का? हो चालेल चालेल, ठीक आहे मग सर, करतो मी. हो, ओके.